नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नवी मुंबई 95 गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी विहिगर गाव पनवेल येथे कोविड-19 नियमांचे पालन करून शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत पनवेल उरण तालुका व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे प्रलंबित प्रश्न मागण्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून येत्या काळात करण्यात येणाऱ्या विविध बाबींवर भूमिका मांडण्यात आली. यावेळी ऍडव्होकेट सुरेश ठाकूर, ऍडव्होकेट मदन गोवारी, नामदेव शेठ फडके, रमाकांत पाटील, सुभाष शेठ भोपी, ऍडव्होकेट निग्रेश पाटील, आर डी घरत, वामन शेळके, सुरेश पवार, रमन कासकर, बाळाराम फडके, बळीराम पाटील, अनिल ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाड येथील बिरवाडी टाकी कोण पासून कीटकनाशक बनविणाऱ्या ऍस्टेक लाईफ सायन्स या कंपनी पर्यंत सुमारे 2 किलोमीटर अंतरावर कंपनीचे ऍसेट 2 दिवसांपूर्वी रस्त्यावर सांडल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली, मात्र कंपनी प्रशासनाने हे धोकादायक नसल्याचे सांगितले असले तरी सदर रसायन लिटमस पेपर टेस्ट मध्ये ऍसिड असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचसोबत महाड औद्योगिक वसाहतीत वाढते प्रदूषण आणि कमी प्रमाणात होणाऱ्या कारवाया यामुळे आता ऍस्टेक कंपनीवर कारवाई करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व जनजागृतीचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शिवसेना शहर शाखेतर्फे नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी JNPT विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक BN डाकी, तालुका संपर्क प्रमुख JP म्हात्रे, जिल्हा परिषद विजय भोईर, सदस्य हिराजी घरत, पंचायत समिती सदस्य महादेव घरत, कामगार नेते रमेश म्हात्रे, कक्ष जिल्हा प्रमुख कौशिक ठाकूर, कार्याध्यक्ष शिक्षक सेना चेतन म्हात्रे, तालुका अध्यक्ष अवजड वाहतूक सेना नितेश पाटील, युवा सेना ममता पाटील, उपजिल्हा संघटक ज्योती म्हात्रे, विधानसभा संघटक भावना म्हात्रे, तालुका संघटिका प्रणिता म्हात्रे, तालुका संपर्क संघटिका धीरज बुंदे, उरण तालुका ग्राहक कक्ष प्रमुख विनोद म्हात्रे, शहर प्रमुख गणेश म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख अतुल ठाकूर, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेवक समीर मुकरी, नगरसेविका विद्या म्हात्रे, नगरसेविका सुजाता गायकवाड, उपशहर प्रमुख अरविंद पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील, सरपंच बळीराम ठाकूर, संदीप चव्हाण, नयन भुईर आदी शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातील चक्रीवादळामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे सुमारे 16 कुटुंब निवाऱ्यापासून निराधार झाले होते. अशा बांधवांना पुन्हा एकदा जगण्याची उमेद आणि हिंमत देऊन त्यांना पक्के घरे बांधून त्यांचे पुनर्वसन करण्याचे महान काम वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र व प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट यांनी पूर्ण केले. या घरांचे हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती ठमाताई पवार, प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री नरेश आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वादळवारा न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.